शेतकरी मित्रांनो नमस्कार। तुम्ही जर या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण आता जे आपण पुढच्या महिन्यामध्ये पूर्व हंगामी ऊसाची लागवड करणार आहोत त्या ऊसामध्ये तुम्ही लागवडीपूर्वीच हुमणी किड्यांचे नियंत्रण कशाप्रकारे करू शकता याच्यासाठी अतिशय थोडक्यामध्ये माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। माझी तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ संपूर्ण पाहावा। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या एकूण ऊस लागवडीपैकी 20-25% ही लागवड आपली पूर्व हंगामी असते आणि याच्यामध्ये आताचा जो खरीपाचा अतिशय चांगल्या प्रकारचा पाऊस झालेला आहे, बऱ्याच ठिकाणी पूर आता ओसरून गेलेला आहे, त्यांनी जमिनी त्या ठिकाणी व्यवस्थित करून ऊसाच्या लागवडीसाठी आता त्यांची वाटचाल सुरू आहे, तर असे शेतकरी त्या ठिकाणी हुमणी किडीचे नियंत्रण लागवडीपूर्वीच करू शकतात आणि यामध्ये आपण नक्कीच मेटाराझम अनिसोपोली या जैविक बुरशीचा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे वापर करू शकतो। आता आपण अतिशय सोप्या शब्दामध्ये पाहणार आहोत की कशा प्रकारे आपण मेटाराझम अनिसोपोली ही जैविक बुरशी आपल्या शेतामध्ये वापरू शकतो। जर तुमच्याकडे पावडर फॉर्ममधली मेटाराझम अनिसोपोली ही बुरशी असेल तर तुम्ही काय करू शकता, 100 किलो शेणखत घेऊ शकता। 3 किलो मेटाराझम अनिसोपोली आपल्याला घ्यायचा आहे, त्या 100 किलो शेणखताचा ढीग करायचा आहे, त्याच्यावरती पाणी मारायचं आहे, मेटाराझम अनिसोपोली आपल्याला त्याच्यावरती टाकायचं आहे आणि आपल्याला 48 तास त्या ठिकाणी ते ठेवायचं आहे। परंतु या 48 तासामध्ये आपल्याला 1-2 वेळा त्या शेणखताची पलटी मारायची आहे आणि 2-3 वेळा त्या ठिकाणी पाणी शिंपडायचं आहे। समजा तुमच्याकडे विद्राव्य स्वरूपातील मेटाराझम अनिसोपोली 1 लिटर आहे तर तुम्हाला प्रति एकर या स्वरूपामध्ये पाटाच्या पाण्यामध्ये आपण आपल्या शेताला मेटाराझम अनिसोपोली सोडू शकतो। शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की मेटाराझम अनिसोपोली नेमके काय करते, तर नक्कीच ही बुरशी ज्यावेळेस आपण आपल्या जमिनीमध्ये देतो तर अतिशय दीर्घकाळ स्वरूपामध्ये ती बुरशी आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध राहते आणि हुमणी किडीच्या अळी अवस्थेवरती त्या ठिकाणी ही क्रिया करते, त्या हुमणी किडीला संपूर्ण त्या ठिकाणी मारून टाकते आणि एकंदरीतच आपला जो कीटकनाशकांचा खर्च होणार आहे तो खर्च या ठिकाणी कमी होतो आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये रासायनिक बुरशीनाशक एखादं वापरत नाही तोपर्यंत तुम्हाला या मेटाराझम अनिसोपोलीचे रिझल्ट दिसत राहतात। तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती खूप छोटी आहे परंतु अतिशय महत्त्वपूर्ण आहे तुमचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि येणारे उत्पादन वाढण्यासाठी। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली भारत ॲग्रीला सांगायला विसरू नका। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक्स कमेंट शेअर करा आणि भारत ॲग्रीचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचे, भारत ॲग्री ॲप डाउनलोड करा, भारत ॲग्री ॲपचा रेग्युलरपणे वापर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया भारत ॲग्रीला कळवा। धन्यवाद।